नसतं ते एकंदर सरसंघचालकांची समजा उदाहरणार्थ दिनचर्या काय काय असते म्हणजे संघ सरसंघचालक कधी नाटकाला वगैरे जातात का किंवा म्हणजे नक्की हा हा सगळा डोदारा हा कसा हाकला जातो त्या डोदाऱ्याच्या मध्यभागी असलेल्या माणसाचं जगणं कसं असतं हे जरा थोडंसं आम्हाला सांगितलं तर आवडेल ऐकायला. पुष्कळांचं म्हणजे फक्त सरसंघचालकांचंच तसं असतं नाही, जो कार्यकर्ता आहे सरसंघचालक साधारणतः हा प्रचारकच आहे आत्तापर्यंत, तर तो आपलं जीवनच इथे व्हायला निघालेला कार्यकर्ता आहे, तर त्याच्या डोक्यात दुसरा विषय नाही आणि अधिकांश समय इकडे लावावा असा आहे. साधारणतः दिवस सकाळी लवकर सुरू होतो. आता प्रत्येक सरसंघचालकाचं वेगळं असेल. गुरुजी 3 तास झोप घ्यायचे, त्यांना ती क्षमता होती. 12 वाजेपर्यंत ते जागायचे आणि 3-3:30 उठून कामाला लागायचे. सकाळी 5 वाजता ते सगळं स्नानबिंदू अन्य गाठून कामाला तयार असत. मी 3 वाजता वगैरे उठतो, मी 3 तास नाही, मी 6 तास झोपतो. पण साधारणपणे दिवस 4-4:30-5 सुरू होतो. रात्री कमीत कमी 11 वाजतात, कधी कधी 12 वाजतात, कधी कधी 1 वाजतो, पण सामान्य ॲव्हरेज म्हणायचं तर 12 वाजेपर्यंत. त्याच्यामुळे दुपारच्या वेळेला थोडीशी विश्रांती होते, म्हणजे झोपच होते असं नाही आहे, पण विश्रांती होते 1/2 तास. बाकीचा मग गाठीभेटी असतात, पत्र लिहिणं असतं, आणखीन अशी पुष्कळ कामं असतात, या बैठका असतात, या सगळ्या कामात म्हणजे राहतो. प्रत्येक संघाचा संशोक हा माणूस आहे, माणसाला कलेची आवड असतेच. गुरुजी उत्तम बासरीवादक होते. डॉक्टर हेडगेवारही संगीताच्या कार्यक्रमाला वगैरे जायचे, पण त्यांची दृष्टी अशी होती की उत्तम गाणारा संघाचा प्रचारक झाला पाहिजे. यादवरावजी जोशी हे म्हणजे बडे गुलाम अली खानी अभिप्राय लिहून ठेवला आहे प्रवर्तक विद्यालयात, त्याला मिळेल तुम्हाला, रेकॉर्डला आहे तो. पण त्यांनी वंदे मातरम ऐकलं आणि ते संघात यावेत म्हणून त्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाला ते जात असत, आणि ते संघात आले आणि संगीत वगैरे विसरून संघ संगीतातच विलीन झाले. 42 वर्षांनी नागपुरात प्रवास झाला तेव्हा त्यांच्या वेळच्या गुरुबंधूंची आम्ही एक बैठक ठेवली तेव्हा ते असं म्हणाले की आज 42 वर्षांनी पुन्हा ते संगीत त्याचं मी स्पर्श करतो आहे असं ते म्हणाले. असंही असतं, जातोही. आता संघाचे स्वयंसेवक जर कलाक्षेत्र सुधीर फडके जर गीत रामायण गातात तर गीत रामायणाच्या कार्यक्रमाला गुरुजी जातीलच, ऐकतीलच. आपला अभिप्राय देत ते उत्तम वंशीवादक होते, संगीताचे ज्ञाते होते. नाटक आता परवाच नागपूरला एक नाटक झाले, ते नाटकाच्या मंडळींनी मी पाहावं म्हणून 3 वर्ष मागे लागले होते. मी पाहिन त्या दिवशी प्रयोग ठेवला त्यांनी, तर मी जाईनच त्याला पाहिनच. मी स्वतः नाटकात काम वगैरे कॉलेजमध्ये असताना करत होतो, मला आवड आहे या सगळ्या गोष्टींची. तर ती जर जपता आली तर जपतो, पण वेळ कुठे असतो? प्राथमिकता जीवनामध्ये या कामाची आहे आणि ती नीट करत जर काही असं ठेवता आलं, बाळगता आलं, आणखी शिकता आलं, आम्ही याला प्रोत्साहन देतो. विशेष करून जे प्रचारक आहेत की त्यांनी नवीन नवीन विषय अभ्यासावे, शिकावे. मी बिहारमध्ये गेल्यावर 6 वर्ष मी क्षेत्र प्रचारक झालो, त्याच्यामुळे प्रत्यक्ष धकाधकीचा वेळ थोडा कमी झाला, थोडा हेडक्वार्टरला आणून काही कामं करायचा वेळ वाढला. तर 1-2 तास पुरसत तर मी संस्कृतच्या कोविदपर्यंत परीक्षा दिल्या. असं शिका असं म्हणतो. मनमोहन वैद्य निराळे उपक्रम करत असतात, निराळ्या गोष्टी अशी जी मॅगझिन्स येतात, कोणचं ते चेन्नईला मागवतच असतो, फ्रोझन थॉट्स वगैरे अशा प्रकारचं जे येतं तर सगळं संग्रह यांचा उत्तम असतो. अशा गोष्टी आणि त्या ॲप्रॉप्रिएटली मांडणं योग्य वेळेला वगैरे ते त्यांनी विकसित. असं आमचे सगळे लोक काही ना काही करत असतात, पण प्रायॉरिटी संघकार्य मनुष्य निर्माणाचं काम तो वेळ पहिल्यांदा. पण विनोदाचं वावडं नसतं ना, म्हणजे विनोदाचं वावडं असं नाही. संघात डॉक्टरांच्या काळापासून राष्ट्राच्या चिंतेत सुतकी चेहरे करून बसले आणि संघाचं काम होणार नाही. मी अकोला शहराचा प्रचारक होतो तेव्हा एक नवीन मेडिकलचा विद्यार्थी संघ पाहायला आला, 2-3 तास आमच्याबरोबर थांबला आणि बाहेर गेला आणि त्यांनी विचारलं, अरे तुम्ही लोक देशाची चिंता करता, इथे तर काही नाही, नुसता कच्चा चिवडा खाणे, हाहाहू करणे, तुम्ही करता काय देशाचं काम करता? असं बिलकुल चालत नाही संघात. डॉक्टर हेडगेवार असं म्हणायचे, ज्या बालो का संघ वा बाजे मृदंग, ज्या बुढो का संघ वा खर्चो से तंग.
आम्हाला बुडुंगा संघ अभिप्रेत नाही आहे कोणालाच. तर संघाच्या बैठकी म्हणजे हा हू हे सगळं चालत. तणाव तणाव घेऊन काही अर्थ नसतो. तणाव मुक्त करणारं वातावरण असा. नाही, विनोदाचं भावडं अशा अर्थाने म्हटलं की थोडासा बाह्यत असा प्रसंग आहे. म्हणजे मध्यंतरी जे काही वाद झाले अयोध्या मंदिर वगैरे वगैरे त्या संदर्भात, नंतर अडवाणीनं असं विचारलं गेलं एका व्यंगचित्रकाराने ते चित्र काढलं होतं की अडवाणी संगीत शास्त्रीय संगीताच्या बैठकीला गेलेले आहेत आणि तिथे ते गाण्याचा आनंद घेत आहेत पण त्यांचा चेहरा काही फारसा आनंदित नाही आहे. तर त्यांना विचारलं तुमचा आवडता राग कुठला, तर त्या व्यंगचित्रकारानेच उत्तर दिलं मिया की तोडी. तर अशा स्वरूपाचे विनोदाचं वावडं वगैरे असं काही नसतं. असं खूप चालतं. व्यक्तींचे स्वभाव वेगवेगळे असतात परंतु इन जनरल संघाची बैठक म्हणजे याच्याशिवाय होतच नाही हसण्याची. म्हणजे कोणी टेन्शन आणलं तर लगेच एखादा तो डिफ्यूज. एकदा विषय निघाला बाळासाहेबांची प्रकृती खराब झाल्यावर की आता बाळासाहेब सगळीकडे जाऊ शकणार नाही, तो व्हिडिओवर त्यांचा एक बौद्धिक टेप करून तो दाखवावा सगळीकडे. तर बाळासाहेब असं म्हणाले की हे ते व्हिडिओ आपल्याला नाही आवडतो, मी गेल्यानंतर जो नवीन सरसंघ चालक असेल तो काही करेल तर करेल. लेकिन संशोधकांना ते बरं नाही वाटलं, माझ्यानंतरची गोष्ट सरसंघ चालक करतात. तर सगळे गंभीर झाले. तर मोरोपंत पिंगळे उठून बाहेर आले, तुम्ही जाईपर्यंत त्याच्यानंतरही संघ चालवायचा आहे का म्हणे अजून. म्हणजे हसले सगळे, 60 वर्ष झाले करतो आहे आणि आता तुम्ही म्हणता की माझ्यानंतरचा सरसंघ तोपर्यंत करायचा आहे का काम, कंटाळा नाही आला का तुम्हाला, अशा भावाने त्यांनी त्याच्या स्टाईलमध्ये विचारलं सगळं. असं नेहमी होत असतं आमच्या, त्याच्यामुळे तो प्रश्न नाही. माणसंच आहोत आम्ही सुद्धा. म्हणजे टी व्हीवर की टॉकीजमध्ये? तुम्ही टॉकीजमध्ये जाऊन पाहू शकता. आता कठीण आहे, आता नाहीच पाहू शकतो. गाजावाजा होतो वीजच, त्याची बातमी होते. लायसन्स काढायला गेलो मी, जातच होतो तसा गेलो सरकारवरून नागपूरला. तर ते चाललं दिवसभर, सरकारने लायसन्स काढलं, सरकारने लायसन्स काढलं. त्यामुळे मी असं नाही करताय आम्हाला आत्ता कळलं. पण वेळ असला आणि असं असलं तर आमचे बिहारचे क्षेत्र संघ चालक हे टॉकीज मालक असोसिएशनचे आहेत. त्यांचं स्वतःचं टॉकीज होतं आणि माझंच नाही सांगत, ते असे अखिल भारतीय अधिकारी आले की ते त्यांना धरून सिनेमा पाहायला न्यायचे, बाल्कनीत बसवायचे. इंटररोलमध्ये पेप्सी कोका कोला किंवा स्वतःची जागरण म्हणजे नव्हता, समोसा वगैरे खिलवायचे. असं सगळं ते करायचे. रजूभाई आले, मी क्षेत्र प्रचारक होतो, प्रवासाला आले. मग कार्यक्रम वगैरे आठवण होतं, उद्या जायचं. संध्याकाळी म्हणतात रज्जूभैया आज पिक्चर देखने चलेंगे अशोक टॉकीजने. जेव्हा म्हणाले बबुआजी आपकी मेरी आयु है क्या पिक्चर देखने की? अरे ये आप क्या कह रहे हैं, आप संघ के सरसंघ चालक हो, पत्रकार आपको प्रश्न पूछते हैं, आपको जानकारी रखनी चाहिए. बहुत अच्छा पिक्चर है, सावरकर को दिखाया है, काला पानी नाम है, आपको जानना चाहिए. त्यांना घेऊन गेले ते आमच्या सकट. ते न्यायचे म्हणजे कार्यात जितके असेल सगळ्यांना घेऊन जायचे. तर असं पुष्कळा होतं. इथे मी ज्या वर्षी सरकारीवा झालो त्यावर्षी प्रतिनिधी सभेला जायच्या अगोदर, उद्यापासून आमच्या सुरुवातीच्या बैठकी सुरू होणार, तर इथे एक बैठक होती 5 वाजता संपली आणि रात्री 10 वाजता गाडी होती. तर मदनदाजी मी आम्ही हेराम पाहायला गेलो होतो इथे मुंबईला. हो ना, हेराम म्हणजे काही काहीतरी आहे वा त्या प्रकरणी, नवीन काहीतरी विहू किंवा काहीतरी असं, कारण आंदोलन वगैरे चालू होते. काय भानगड चलायचं का? मग हे निमित्त बरं आहे, आपल्याला माहिती ठेवली पाहिजे, जायचं पाहायचं. तो टॉकीजमध्ये पाहिलेला शेवटचा सिनेमा. हां, कादंबऱ्या पुष्कळ आहेत. असं एक मला एकदम सांगता येणार नाही, पण मला विस खांडेकरी आवडतात, अरुण साधूही आवडतात. काही लेखकांच्या काही कादंबऱ्या आवडतात. माझं मला वाचावंसं पुष्कळ वाटतं, लहानपणापासून नाद आहे तर मी वाचत असतो, इंग्रजीही वाचतो. त्याच्यात ॲटलास शब्द मला खूप आवडली, लिओन युरिस्टा 3-4 कादंबऱ्या आवडल्या, फिक्शन सुद्धा मला आवडतात काही काही असं असतं. पण हे म्हणजे
तात्पर्य काय, आम्हाला जेवढा वेळ मिळतो तेवढा आम्ही या सगळ्या गोष्टीतला व्यासंगत ठेवतो आणि प्रायोरिटी आमची आमच्या कामाची असते, त्याच्यात वेळ कमी मिळतो.